फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. उन्हाळा आता आपल्याला बऱ्यापैकी जाणवायला लागलेला आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड थंड वस्तू खाव्याशा वाटतात. आज मी तुम्हाला तीन प्रकारचे मिल्कशेक्स दाखवणार आहे. सो लेट स्टार्ट. आज आपण जे तीन प्रकारचे मिल्कशेक बनवणार आहोत त्यातलं पहिलं मिल्कशेक आहे जे सगळ्यांनाच अगदी आवडणार आणि त्याचा जो फ्लेवर आहे किंवा त्याचा जो सुगंध आहे तो आपण खूप अगदी लाईक करतो, आपल्याला खूप आवडतो आणि त्याचं नाव आहे मस्क मेलन मिल्कशेक. दुसरं आहे ते अंजीर मिल्कशेक आणि तिसरं आहे ते पायनॅपल मिल्कशेक. सो आपण आधी सुरुवातीला हे मस्क मेलन मिल्कशेक करायला सुरुवात करूया. आपण मस्क मेलन मिल्कशेक बनवण्यासाठी हे मस्क मेलनचे मी काही क्यूब्स करून घेतलेले आहेत ते आपण या जारमध्ये घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे आणि मी यामध्ये थंड असं दूध घेणार आहे. दूध अतिशय गार घ्यायचे. आता आपण हे मिक्सरला छानपैकी चन करून घेऊया. आता आपण हे मस्क मेलन मिल्कशेक छानपैकी चन करून घेतलेलं आहे आणि आता आपण या ग्लासामध्ये आपण हे पोर करून घेऊया. छानपैकी सुंदर असा कलर आपल्या या मस्क मेलनच्या मिल्कशेकला आलेला आहे आणि घरच्या घरी स्वस्तामध्ये आणि अतिशय हायजेनिक रित्या आपण हे मिल्कशेक मिळवलेलं आहे. आता आपण दुसरा मिल्कशेक करायला सुरुवात करूया, अंजीर मिल्कशेक. आपण इथे 5 अंजीर घेतलेले आहेत, फ्रेश अंजीर आपण घेतलेले आहेत आणि ते 5 जे अंजीर आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे आपण आता या जारमध्ये घालणार आहोत. साखर वापरणार आहोत आपण. मी इथे 4 चमचे साखर घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या गोडीनुसार साखरेचा वापर करायचा आहे आणि इथे थंड असं दूध आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता आपण हे मिक्सरला छानपैकी असं चन करून घेऊया. आपलं आता हे अंजीर मिल्कशेक आपण छानपैकी चन करून घेतलेलं आहे. आता ते तुम्हाला मी सर्व्ह करून दाखवते. अतिशय हेल्दी असं हे अंजीर मिल्कशेक आपलं तयार झालेलं आहे. आता आपण लास्ट बट नॉट द लिस्ट असं पायनॅपल मिल्कशेक बनवणार आहोत आणि ते सुद्धा अतिशय इझिली. आपण इथे पायनॅपलचे काही पीसेस घेतलेले आहेत आणि एक काळजी घ्यायची आहे की हे पायनॅपलचे पीसेस घेताना जो मधला पोर्शन असतो तो आपण घ्यायचा नाही, कारण तो घेतल्यावर आपल्या घशाला खाज येत असते. त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्यायची आहे. आणि इथे पायनॅपलचा मी क्रश घेणार आहे जेणेकरून आपल्या या पायनॅपल मिल्कशेकला फ्लेवर तर येईलच छान आणि कलरसुद्धा छान येईल. आणि मी आता इथे फक्त अर्धा चमचा साखर घालणार आहे कारण पायनॅपल कधी कधी थोडस आंबट असण्याची शक्यता असते. आणि इथे आपण हे जे दूध आहे ते घालणार आहोत आणि आता आपण व्यवस्थित आता हे चन करून घेऊया. आता आपलं पायनॅपल मिल्कशेक पण छानपैकी तयार झालंय, ते तुम्हाला मी सर्व्ह करून दाखवते. आपल्या आता पायनॅपल मिल्कशेक तयार झालेले तुम्ही बघू शकताय. आपण आज जे तीन प्रकारचे मिल्कशेक्स केलेले आहेत ते म्हणजे एक पहिलं केलेलं आहे आपण मस्क मेलन मिल्कशेक, दुसरं अंजीर मिल्कशेक केलं आणि मी तिसरं जे केलेलं आहे ते पायनॅपल मिल्कशेक केलेलं आहे. आपण तिन्ही प्रकारचे जे मिल्कशेक्स केलेले आहेत ते अगदी घरच्या घरी स्वस्त आणि हायजेनिकरित्या आपण आपल्या घरामध्ये हे मिल्कशेक करायचे आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. थँक्यू.